अखिल महाराष्ट्र कातारी शिकलकर समाज संघ, हिंदू एकता आंदोलन पक्ष आणि शहीद भगतसिंग क्रांतीदल मंडळाच्या वतीनं हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंग यांच्या तिथीप्रमाणे 422व्या पुण्यतिथीनिमित्त त्रिवार अभिवादन करण्यात आलं. संस्थेचे अध्यक्ष रामसिंग बावरी यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आणि त्यानंतर आरती करण्यात आली. या प्रसंगी रामसिंग बावरी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. गया एकादशी या दिवशी महाराणा प्रतापांचा जन्म झाला. या महान विभूतीमुळं आज हिंदू जे आहेत, खऱ्या अर्थाने महाराणा प्रताप सिंह आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते, मला वाटतं या हिंदुस्थानात आपण हिंदू राहिलोच नसतो. म्हणून या हिंदुस्थानचा गौरव मेवाड नरेश अशा या महाराणा प्रतापांच्या स्मृतीला वंदन करत असताना कालचा प्रकार ऐकल्यानंतर अत्यंत वेदना होतात. लाखाचं सैन्य आणि 10,000 सैन्य असं गनिमी कावा माननीय पंतप्रधानांनी महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराज यांचे गुण घ्यावेत आणि पाकिस्तानला धडा शिकवावा अशी यावेळी मागणी करत असताना महाराणा प्रताप सिंह यांची पुण्यतिथीनिमित्त त्रिवार वंदन करतो आणि हिंदू एकता आंदोलन पक्ष, अखिल महाराष्ट्र कातारी शिकलकर समाज, भगतसिंग क्रांती दल मंडळाच्या वतीने सर्वांच्या वतीने स्मृती सुमन अर्पण करतो. यावेळी कातारी शिकलकर समाज संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ भोण, प्रसाद बावरी, शहर कार्याध्यक्ष करणसिंग बावरी, शहर अध्यक्ष विकी राठोड, किरणसिंग पवार, मुन्ना भोण, शहीद भगतसिंग मंडळाचे अनिल जाधव, प्रकाश कणोजे, अशोक गांगुर्डे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. करणसिंग पवार, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.